मित्रांनो, अनेक वेळा अशा काही बेकायदेशीर बाबी आपल्या बाबतीमध्ये घडत असतात की ज्या बाबींविरुद्ध आपणास कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळा आपणास हे माहिती नसते की असं न्याय मिळवण्यासाठी आपणास नक्की कोणत्या कोर्टामध्ये जावे लागेल, म्हणजेच कोणत्या प्रकारच्या कोर्टात आपणास योग्य आणि लवकरात लवकर न्याय मिळेल. अगदी या प्रश्नाप्रमाणे रमेशला असा प्रश्न पडलेला आहे की माझ्या भावाने म्हणजे सुरेशने आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी गणेशला विक्री केलेली आहे, मग यासाठी दाद मागण्यासाठी दिवाणी कोर्ट जावे की महसुली न्यायालयात? मला योग्य आणि लवकर न्याय कोणत्या कोर्टामध्ये मिळू शकेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबतीत सविस्तर माहिती घेणार आहोत की आपल्या केससाठी आपण दिवाणी न्यायालयामध्ये जावे की महसुली न्यायालयामध्ये जावे, या दोन्हीपैकी कोणत्या न्यायालयामध्ये आपणास योग्य आणि लवकरात लवकर न्याय मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्र, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर आपणास हे लक्षात घेणे आवश्यक आहे की दिवाणी न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारच्या केसेस चालतात आणि महसुली न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारच्या केसेस चालतात. या बाबतीतील माहिती आपण एक एक करून घेऊयात. दिवाणी न्यायालयामध्ये जे दिवाणी दावे चालतात ते मालकी हक्क तसेच कब्जा आणि मनाई व स्टे संदर्भाने चालतात. जसे की एखाद्या व्यक्तीचा त्याच्या प्रॉपर्टी संबंधाने मालकी हक्काचा जाहीर ठराव करून देण्यासाठीचा डिक्लेरेशन सूट, जाहीर ठरावाचा दावा असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा त्याच्या प्रॉपर्टीमधील कब्जा अन्य व्यक्तीकडून काढून त्या व्यक्तीला देण्याचा असेल, तसेच एखाद्या व्यक्तीने अमुक एखादी गोष्ट करू नये यासाठी कोर्टाने त्या व्यक्तीस तात्पुरती किंवा कायमस्वरूपीची मनाई देण्याची असेल, तर या बाबींसाठी किंवा या दादी मागण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयामध्ये जातो. दिवाणी न्यायालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दावे चालतात याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. दिवाणी न्यायालयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दिवाणी दावे चालतात याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता वळूयात महसुली न्यायालयामध्ये चालणाऱ्या कामकाजाकडे. बघा, महसुली न्यायालयामध्ये म्हणजेच मंडलाधिकारी, प्रांत, कलेक्टर यांच्याकडे अर्धन्यायिक प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली जातात. जसे की एखादा फेरफार असेल आणि त्या फेरफारबाबत अन्य एखाद्या पक्षकाराला आक्षेप असेल तर त्या फेरफारबाबतचे अपील, की ज्याला आपण RTS अपील असे म्हणतो, ते चालवण्याचे अधिकार या महसुली न्यायालयास असतात. एखाद्या फेरफारवर महसुली न्यायालयामध्ये RTS अपील कसे चालते, RTS अपिलाची साधारण प्रक्रिया कशी असते याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. RTS अपिलाच्या ज्यादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता दिवाणी न्यायालयामध्ये आणि महसुली न्यायालयामध्ये कोणकोणत्या केसेस चालतात याबाबत बेसिक माहिती घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील प्रश्नाचे उत्तर घेऊयात. समजून चालूयात की सुरेशने त्याच्या एकट्याच्या नावची नोंद 7/12 उतार्यावर आहे याचा गैरफायदा घेत वडिलोपार्जित प्रॉपर्टी रमेशला न विचारता किंवा रमेशची संमती न घेता गणेशला विक्री केली. या व्यवहारानंतर गणेशच्या नावची नोंद एका सेपरेट फेरफारने 7/12 उतार्याला लावण्यात आली. मग आता रमेशला असा प्रश्न पडलेला आहे की हा खरेदीचा फेरफार महसुली न्यायालयात RTS अपील दाखल करून रद्द करून घ्यावे का झालेला खरेदी दस्त रद्द करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी. मग अगोदर पाहिलेल्या बाबी आपण लक्षात घेतल्या तर रमेशला वाटपासाठी एक दिवाणी दावा दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये झालेला खरेदी दस्त हा बेकायदेशीर आणि फसवणुकीने करून घेतलेला असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील मागावी लागेल. त्याचप्रमाणे नवीन खरेदीदाराने 7/12 उतार्यावर त्याच्या नावची नोंद असल्याचा गैरफायदा घेत ती प्रॉपर्टी आणखीन कोणाला पुढे विक्री करू नये यासाठी कोर्टातर्फे मनाईची मागणी देखील करावी लागेल. आता यासोबतच रमेशला त्या खरेदीने झालेला नवीन फेरफार देखील महसुली कोर्टामध्ये आव्हानित करावा लागेल. जर फेरफार फक्त लिहिला गेला असेल तर मात्र त्या फेरफारवर तलाठी यांच्याकडे हरकत घ्यावी लागेल. परंतु तो फेरफार प्रमाणित झालेला असेल तर मात्र त्या फेरफारविरुद्ध रमेशला SDO म्हणजेच प्रांत साहेबांच्याकडे एक RTS अपील दाखल करून झालेला खरेदीचा व्यवहार हा बेकायदेशीर असा असल्याने त्याद्वारे तयार झालेला फेरफार देखील बेकायदेशीर असाच आहे आणि त्यामुळे तो फेरफार रद्द करण्यात यावा अशी मागणी या RTS अपिलामध्ये मागावी लागेल. आणखीन एक परिस्थिती अशी देखील आपणास पाहण्यास मिळते की असे अपील दाखल करण्यास आपणास कायद्यामधील विहित मुदतीपेक्षा उशीर झालेला असेल तर तुम्हाला झालेला उशीर माफ होण्यासाठी एक उशीर माफी अर्ज द्यावा लागेल. किती दिवसांचा किंवा किती वर्षांचा विलंब RTS अपिलाच्या अनुषंगाने माफ केला जातो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे. उशीर माफी अर्जाच्या ज्यादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा.
मग अगोदर हा उशीरमाफी अर्ज मंजूर करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर मूळ अपिलाचे कामकाज SDO साहेबांतर्फे चालवले जाते. म्हणजेच या केससाठी रमेशला दिवाणी कोर्टामध्ये दावा देखील दाखल करावा लागतो, तसेच महसुली न्यायालयात देखील जावे लागेल. आता आणखीन एक प्रश्न असा देखील विचारला जातो की दिवाणी न्यायालयात आणि महसुली न्यायालयामध्ये एकाच वेळेस दाद मागता येते का? तर होय, दोन्ही न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर प्रोसिडिंग चालत असल्याने दोन्ही न्यायालयामध्ये एकाच वेळेस दाद मागता येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या केससाठी कोणते न्यायालय योग्य असते याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.